आता बातमी आहे बाबरी मस्जिद संदर्भातील. बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोप 32 आरोपींना निर्दोष सोडण्यात आलं आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बाबरी मस्जिद खटल्यावर सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी घटना पूर्वनियोजित नव्हती, ती अचानक घडली असं मत न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांनी मांडलं आहे. त्यामुळं या प्रकरणातील बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणातील सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे आरोपी होते आणि त्यांची देखील निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आपण मोठी बातमी पाहतोय. बाबरी मस्जिद पाडल्याच्या प्रकरणाची आज सुनावणी झाली. विशेष सीबीआय न्यायालयात ही सुनावणी झाली आणि या प्रकरणी न्यायालयाने अंतिम निकाल दिलाय. या प्रकरणातील सर्व 32 आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणी 48 जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते. मात्र यापैकी 16 जणांचा हा खटला सुरू असतानाच मृत्यू झाला होता. 16व्या शतकातील ही मस्जिद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचलं आणि कारसेवकांना मस्जिद पाडण्यासाठी फूस लावली असा युक्तिवाद सीबीआयच्या वतीने करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने ही घटना पूर्वनियोजित नव्हती असं म्हणत या आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मस्जिद खटल्यावर सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आत्ताची आपण सर्वात मोठी बातमी पाहतोय. बाबरी घटना पूर्वनियोजित नव्हती, ती अचानक घडली असं मत न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांनी मांडलंय. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निलेश जोशी आहेत. निलेश सर, न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे, तब्बल 28 वर्षानंतर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. नक्कीच, न्यायालयाने दिलेला हा ऐतिहासिक निकाल म्हणावा लागेल. बाबरी मस्जिद विध्वंसानंतर अनेक वर्ष या निकालाची प्रतीक्षा होती, पण पुराव्याअभावी यांच्या म्हणजे ज्या आरोपी होते त्या आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्व आरोपींना दोषमुक्त करण्यात आलेलं आहे. या खटल्यानंतर बाबरी मस्जिद प्रकरण म्हणजे राम जन्मभूमी प्रकरण हे सुप्रीम कोर्टात देखील सुरू होतं आणि सुप्रीम कोर्टाने त्या प्रकरणावर निकाल आधीच दिलेला होता. त्यानुसार राम मंदिराचं बांधकाम देखील सुरुवात झालेलं आहे. मात्र बाबरी मस्जिद जी विध्वंस प्रकरण होतं त्याचा निकाल अजूनही राखीव होता आणि त्याचा निर्णय आता आलेला आहे. धन्यवाद निलेश सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर आपण पाहतोय बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणातील सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्यांअभावी ही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बाबरी मस्जिद विध्वंस ही घटना पूर्वनियोजित नव्हती, ती अचानक घडली असं मत न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांनी व्यक्त केलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि कल्याण सिंह हे देखील या प्रकरणात आरोपी होते. या सर्वांची आता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल 28 वर्षानंतर न्यायालयाने हा निकाल दिलाय. सोळाव्या शतकातली ही मस्जिद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचलं आणि कारसेवकांना मस्जिद पाडण्यासाठी फूस लावली असा आरोप या आरोपींवरती करण्यात आला होता. मात्र पुराव्यांअभावी या सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांचा देखील समावेश होता.